सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज चॅनल मध्ये मी संतोष गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। तर आता पाहूया सविस्तर घडामोडी। कल्याण मधील कत्तलखान्याला राज ठाकरेंनी केला विरोध। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केडीएमसी आयुक्त रामनाथ सोनवणे यांची भेट घेऊन संवाद साधला। कल्याण येथील वादग्रस्त ठरलेला अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्यास राज यांनी विरोध दर्शविला। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती लगत जुन्या कत्तलखानाच्या जागेवर नवीन अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्यात येणार आहे। सुमारे 5 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे। राज यांच्या विरोधामुळे प्रशासनही अडचणीत सापडले आहे। राज यांनी आरक्षित असलेल्या कल्याण पालिकेत सिटी पार्क उभारणे, टिटवाला येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणे आणि डोंबिवलीत पिकनिक स्पॉट विकसित करण्याची मागणी त्यांनी आयुक्त सोनवणे यांच्याकडे केली। डोंबिवलीत बाल महोत्सवाला सुरुवात, महापौरांच्या हस्ते शुभारंभ। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि महिला बाल कल्याण समितीतर्फे सावित्रीबाई फुले रंगमंदिरात बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते पार पडले। उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी महापौर तब्बल 2 तास उशीर आल्याने शेकडो विद्यार्थ्यांना तात्काळच बसण्याची वेळ आली। महापालिकेच्या शाळेत 11,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र महोत्सवात अवघे 200 ते 250 विद्यार्थी हजर होते, त्यामुळे महापौरांनी नाराजी व्यक्त केली। कल्याणात डॉक्टरांना मिळाले आपत्कालीन व्यवस्थेवर धडे। इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या वतीने कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्थेवर धडे देण्यात आले। यावेळी शल्य विशारद डॉक्टर MM बेगानी हे उपस्थित होते। आपत्कालीन व्यवस्थेसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत। उपस्थित डॉक्टरांना त्यांनी मार्गदर्शन केले। यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने एक माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त संजय जाधव व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। आपसातील मतभेद विसरून कामाला लागा, राज ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना कान पिचक्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले 3 दिवस कल्याण डोंबिवलीत मुक्कामाला होते। डोंबिवली व कल्याण येथील विविध पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी संवाद साधला। आज सकाळी डोंबिवली जिमखान्यातील सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। कल्याण डोंबिवली महापालिकेत आपण विरोधी पक्षात आहोत याचे भान ठेवून आपण काम केले पाहिजे, मात्र गेल्या 4 वर्षात विरोधी पक्ष म्हणून आपली अशी कोणतीही भूमिका मला दिसली नाही, त्यामुळे आपसातील मतभेद विसरून पराभवाची काळजी न करता कामाला लागा। येत्या काही दिवसात मला यात बदल झाल्याचे दिसून आले पाहिजे, असा सज्जड दम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात दिला। राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेत असताना अनेक निवडणुकांमध्ये पराभव सहन केले आहेत। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनीही अनेक पराभव सहन केले, पण ते पराभवाने कधी खचून गेले नाही, उलट पुन्हा जोमाने कामाला लागले। निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता आपसातील मतभेद गाडून पुन्हा कामाला लागा, लोकांचे प्रश्न सोडवा, असा उपदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला। तर हे होते आजचे बातमीपत्र। नमस्कार।